नष्ट झाला. आजची फार बिकट परिस्थिती होती आणि तणावाचं वातावरण होतं. जे आलेले बाहेरचे आमच्या सारखे वंदन करण्यासाठी आलेले जे हे होते नागरिक होते ते फार तणावाखाली. आणि या लोकांनी दोन तीन बसेस पण जाळल्या. दोन तीन बसेस जाळून जवळजवळ लाखो लोक आले होते. आम्ही तणावाच्या वातावरणामध्ये जाऊन आपल्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला आम्ही नमन केलो आणि परत आलो. परत आल्यानंतर आम्ही संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यांना नमन केलो. गोविंद पहलवान ज्यांनी सिच्युएशन कशी होती गावामध्ये, तिकडे गावामध्ये तणावाची सिच्युएशन होती आणि लोक पण तणावामध्ये होते. कारण लोकांनाही असं प्रसंग होईल असं वाटतच नव्हतं, याच्या आधी कधीही घडलं नव्हतं. बरं. आणि एवढा प्रकार होऊन सुद्धा एवढ्या रस्त्याला आम्हाला कुठेही पोलीस बंदोबस्त दिसलेला नाही. आणि आज ते एवढे लीडर येऊन गेले तिथे, मुख्यमंत्र्यापासून तर रामदास आठवले पर्यंत तर अजून दुसरे दुसरे किती किती लीडर. Oh, my God.